नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली असून शहरातील गुंडांना तडी पार करणं सुरू केलं आहे. गोल्या उर्फ गोपीनाथ प्रकाश चव्हाण या गुंडाला 2 वर्षासाठी तडी पार करण्यात आलाय. नागपूर गेट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमरावती शहराच्या पोलीस विभागाने आता शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचललेली दिसते. कारण की शहरात ज्याप्रमाणे गुन्हेगारी वाढलेली आहे त्याचे नियोजन करण्यासाठी शहरातील राजरोसपणे बलात्कार, चोरींच्या घटना, नागरिकांवर होणारे हल्ले हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी शहरातील आरोपींना तडीपार करणे सुरू केले आहे. त्यामुळे शहरात अपराधिक घटनांना आळा घालण्यास मदत होईल. याच प्रकारे शहरातील कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा कुख्यात गुंड गोल्या उर्फ गोपीनाथ प्रकाश चव्हाण या गुंडाला पोलिसांनी महानगरातून 2 वर्षासाठी तडीपार केले. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की या गुंडांना तडीपार तर केल्या जाते परंतु तरीही हे गुंड शहरात राजरोसपणे फिरताना दिसतात आणि त्यामुळे शहरात गुन्हेगारी घटनांना चालना देण्याचे हे गुंड काम करतात. आता शहर पोलिसांनी या तडीपारांवर कडक कारवाई करून बंदोबस्त करण्याचे आवाहन नागरिक करीत आहे. आंध्र प्रदेशात झालेल्या हल्ल्यात महापौरांचा मृत्यू झाला. अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि जागीच त्यांचा अंत झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरातही उमटले आहेत. या घटनेचा निषेध करून अमरावतीच्या महापौरांनाही सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात दिसू लागले आहे. कारण की घटनाच अशी विदारक आहे. संपूर्ण देशात या घटनेची निंदा होत आहे. घटना अशी आहे की आंध्र प्रदेशमधील शातूर या शहराचे महापौर अनुराधा यांच्यावर समाजकंटकांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण देशात दुःखद भावना व्यक्त होत आहे. शहरातील महापौर सौ रीना नंदा यांनी सुद्धा या घटनेची निंदा केली आणि यावेळी बोलताना त्या बोलल्या की अशा घटनांना आळा घालण्यात यावा आणि त्या आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी. तसेच महापौर या पदावर विराजित महापौरांना सरकारने पोलीस सुरक्षा द्यावी असे या घटनेनंतर अमरावतीच्या महापौरांनी सिटी न्यूज वर आपल्या भावना व्यक्त केल्या. महापौर का जो हमला हुआ है उसका मैं निषेध करती हूँ, क्योंकि जन सामान्य को लोग हमें मिलने आते हैं महापौर करके, और कौन कैसे इसमें आएगा रूप में ये हमें पता नहीं होता. इसीलिए पुलिस प्रोटेक्शन भी हर महापौर को चाहिए और मैं इसका निषेध करती हूँ. महाराष्ट्र शासन से मेरी ऐसी मांगनी रहेगी कि जो सब मेयर है महाराष्ट्र के और वो बड़े पद पे है तो उनको हर महापौर को पुलिस प्रोटेक्शन देना बहुत जरूरी है और वो देना चाहिए. खदान व क्रशर ओनर्स असोसिएशनचा सध्या संप सुरू आहे. या ओनर्सवर व्यावसायिकांवर मजुरांच्या सुरक्षिततेचे तसंच ज्यादा खोदकाम व एका रॉयल्टीवर अनेक ट्रक पाठवल्याचे आरोप झाले होते. या आरोपांचं खंडन असोसिएशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केलं आहे. खदान व क्रशर ओनर्स असोसिएशनने आपल्यावर झालेल्या आरोपांचं खंडन केलंय. असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बसोरिया व उपाध्यक्ष अशोक केडिया यांनी सिटी न्यूजला माहिती दिली. एका रॉयल्टीच्या पावतीवर 5 ते 6 ट्रक पाठवल्या आरोपावर उत्तर देताना एका प्रकारे कबुलीच दिली. खदान जास्त खोदल्यास दंड भरावा लागतो, शिवाय मजुरांचा जीवन विमा आम्ही काढतो असं स्पष्टीकरण असोसिएशनच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी दिलंय. रायडीचे दर वाढल्यामुळे खरं तर रायडीचे दर पूर्वी 200 रुपये त्रास होते, आता 400 रुपये त्रास करण्यात आलेले आहे.
त्याच्यामध्ये दुप्पट दरवाढ आम्हाला मंजूर नाही आहे. पुन्हा यात व्हॅट सुद्धा व्हॅट करण्यात येऊन आला आहे 10% आणि पुढे जिल्हा खनिज निधी म्हणून 33% चा सरचार्ज सुद्धा लावण्याच्या तयारीत सरकार आहे. या सर्व विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे. सर असं सांगण्यात येत आहे की प्रतिदिवस 20 लाख रुपयाचं नुकसान होत आहे सर अमरावती जिल्ह्यामध्ये. पण खनिज विभागाकडून माहिती आलेली आहे की प्रतिदिवस पूर्ण मासिक याचं मासिक मधून जर यांचा विचार केला तर मासिक मधून 1 कोटी रुपये यांना रॉयल्टी म्हणून मिळते. अमरावती जिल्ह्याची तर एक अमरावती जिल्ह्यातून संपूर्ण जिल्ह्यातून 1 कोटी रुपये रॉयल्टी मिळते. म्हणजे प्रतिदिवस जर आपण विचार केला तर 3.5 लाख रुपयाच्या आसपास जाते. तर सर याच्यातून सीझन वाईज त्यात फरक पडू शकतो. इन ॲव्हरेज सर्व रेटी वगैरे धरून सर तुमच्यावर असा नागरिकांनी आमच्या सिटी मध्ये ऑफिस मध्ये असा आरोप केलेला आहे की तुम्ही एका रॉयल्टीवर 5 ते 6 लाख सोडता. काही नाही त्याच्याकरता आमच्या पूर्ण बाइंडिंग आहे. आम्ही जे उत्खनन करतो खदानीतून ते कधी व्हेरीफाय करू शकते डिपार्टमेंटवाले मोजमाप करून खदानी. सर आणखी एक तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात मजुरांचं शोषण करता, त्यांना मजुरी कमी देता, त्यांचे जीवन विमा काढलेले नाहीये. याबाबत आमचे इकडे मजूर कमी राहायचे 2-3 मजूर. आमच्याकडे मजूर जे आहे सर्वांना 2-3 मजूर राहायचे. सर्व ॲटोमॅटिक आहे. आम्ही हे इन्शुरन्स हे काढत असतो. इन्शुरन्स किती मजुरांचं काढलेलं आहे? आम्ही जे आमच्याकडे आहेत जे राहायचे 500 मजूर त्यांच्या ग्रुपमध्ये काढून देते. बाजार बसते ₹2.5 लाख 200 रेट में 3.5 होती थी. मई महीने 14-11 में से ये रॉयल्टी 2015 से 400 रुपये उसके हिसाब से हमको पैसा ज्यादा मिलता है. इस साल में कंडीशन खराब मार्जिन खराब होने से मार्जिन वैसे कम है. थोड़े बाजार में तेजी मंदी नहीं है, बाजार डाउन है, इसलिए इस साल में रॉयल्टी कम आएंगी. उनका पिछला रिकॉर्ड लोगों को रॉयल्टी बहुत मिली हुई है. 15 के बाद में 13-14 चेक करो काफी पैसा मिला. 200 के हिसाब से 200 का दुप्पट करेंगे रॉयल्टी बढ़ जाएगा आपका. शोषण करने का सवाल नहीं आता. आजकल लेबर खुद मालक लोगों को तकलीफ देते हैं. शोषण का सवाल ही कहाँ है? काम कौन करता है अभी? बराबर है बिहार थोड़ी है, ज्यादा पैसे देते हैं जो रहती शादी है ये पाँच हजार देते वैसे काम करते हैं वापस नहीं मिलता ना उनको. दूसरे पैमाने देते भाई दोस्त का हिसाब दिल में भाई अपना फरकर करके ले पैसा. तो दर्शकों ये होते फ्रेशर एसोसिएशन के सदस्य क्रॅशर असोसिएशनचे सदस्य उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्यासंग आपण बातचीत केली. त्यावरून तर असंच निष्कर्ष येतात की सरकार यंत्रणा यांच्यावर मोठ्या प्रमाणात रॉयल्टी लादत आहे. त्या रॉयल्टीमुळे यांचे फार मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. तर यांच्या विरोधात सरकार कधी निर्णय घेते आता हे पाहण्याची बाब आहे. अंजनगाव अकोट मार्गावर भीषण अपघात झाला. एका खासगी बसनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघे जण शेतातील स्प्रिंकलर घेऊन जात असताना या खासगी बसने दुचाकीला धडक दिली व दुचाकी झाडावर आदळली. त्यामुळे दुचाकीवरील एकाचा जागी अंत झाला आहे, दुसरा अतिशय गंभीर जखमी झाला आहे, तर बसमधील प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात नेहमीच अपघाताच्या चर्चेत असलेल्या अंजनगाव सुरजी ते अकोट रोडवर आज पुन्हा भीषण अपघात झाला. एकाचा जागीच मृत्यू तर 14 प्रवाशी अत्यंत गंभीर झाले आहेत. अंजनगाव सुरजी येथून भरधाव निघालेली MH30 AA 6370 ही खासगी बस अकोटकडे जात असताना रोडवर असलेल्या भंडारा राज या गावातील तरुण शेतकरी राजेश पातुर्डे वय 23 वर्ष व सोबत पवन प्रभुदास चोपकार
वय 15 वर्षे आपल्या शेतातून स्प्रिंकलर बदलून घरी येत असताना या भरधाव खासगी बसने त्यांना धडक दिली व बस झाडावर आदळली। हा अपघात एवढा भीषण होता की या धडकेत पवन चोपकार याचा जागीच मृत्यू झाला। राजेश पातुर्डे अत्यंत गंभीर झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बसमधील 14 प्रवासी सुद्धा जखमी असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारहेतू दाखल करण्यात आलेला आहे। या खासगी बसचा बस ड्रायव्हर मात्र अद्यापही फरार आहेत, याची चौकशी अंजनगाव सुर्जी येथील पोलीस करीत आहेत। MH 27C 5635 क्रमांकाची काली पिली टॅक्सी रिंग रोडवर उलटली। या अपघातात 4 प्रवाशांना किरकोळ इजा झाली तर 1 प्रवासी श्रीधर श्रीराम लुंगे गंभीर जखमी झाले आहेत। नांदगाव पेठ येथील महिलेने आपल्या मुलीला भावाच्या सुपूर्द केलं। तिच्याकडे लक्ष ठेवण्यास आपल्या भावाला सांगितलं, मात्र हा भाऊ कंसमामा निघाला। मुलीचा मामा, आतेभाऊ व त्याचा मित्र यांनी कोणतीही चाड न बाळगता या मुलीचं शारीरिक शोषण केलं। 2014 मधील ही घटना आहे। आईला सांगितल्यास तुझी आई आत्महत्या करेल अशी धमकी देऊन मुलीचं तोंड बंद केलं। या प्रकारामुळे मुलीच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याने या प्रकरणाला वाचा फुटली। मुलीने आपल्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला असता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। नांदगाव पेठ पोलिसांनी 376(2)(NK) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। आधीच नापिकीने देशाचा पोशिंदा हवालदिल झालेला आहे आणि अशातच सरकार शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसत आहे। ग्रामीण भागात सर्वत्र हळहळ माजली असता शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे। अशातच आमचा ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी ज्या वेळेला अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो त्यावेळी पोलीस अधिकारी शिपाई त्याचे छोटे मोठे वाहन अडवितो, त्यासोबतच कागदपत्राची विचारणी सुद्धा करतो। आज नापिकीमुळे अनेक मोटार वाहनांचे कागदपत्रे क्लिअर नसतील आणि जी असले तरी त्याला ज्यादा लोडिंग नो एंट्री अशा नावाखाली त्याचे वाहन अडवून त्याला मेमो किंवा चालान किंवा पैशाची मागणी केली जाते। असे होऊ नये यासाठी शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। आज शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे। इकडे आपल्याला माहिती आहे सर्वांना का अर्ध फुट सोयाबीन झालेलं आहे, आता कुठेतरी कापसाचं उत्पन्न येत आहे आणि काही तुरीचं उत्पन्न येत आहे। शेतकरी ग्रामीण भागाचा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो त्यावेळेस त्या चांगापूर रोड असो, चांदूर रेल्वे रोड असो, पुरामाडी रोड असो, ज्या शहरात येणारे महत्वाचे जे रस्ते आहेत जे ग्रामीण भागातून येतात त्या ठिकाणी ट्रॅफिककडून पोलिसांची दंडात्मक अशी वसुली चालू आहे आणि ते वसुली थांबली पाहिजे। त्या शेतकऱ्याला ते अट शीतल करून द्या या मागणीसाठी आम्ही आलो। त्याबरोबर मातोश्री दुर्गोत्सव मंडळाच्या ज्या दानपेट्या चोरी गेल्या त्याला 1 महिना उलटून जातो आहे, अजूनपर्यंत पोलिसांनी चोरी निष्पन्न केलेली नाही। त्या दानपेटीतल्या चोरीचे पैसे सुद्धा हे शेतकरी कुटुंबातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, जी विधवा महिला झाली आहे त्या कुटुंबाला आम्ही मदत करणार होतो। म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे मत दुखत आहे की ते लोकांचा पैसा होता तरी तो शेतकऱ्यांच्या कामात येत होता, अशा पोलीस प्रशासनाला आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, यासाठी आम्ही आज निवेदन दिलं। असे गावचे ठाणेदार अवसार यांनी दारू पिऊन काली पिली चालकाला मारहाण केली, त्याला 500 रुपये मागितले अशी तक्रार काली पिली चालक युनुस खाने ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। हे 500 रुपये आपण 20 तारखेला देऊ असं सांगितलं असता ठाणेदारांनी शिवीगाळ व मारहाण केली असं युनुस खाचं म्हणणं आहे। तरुण बोले अभी जमा बोले आला बाकी होने डायरेक्ट मारना चालू कर दिया, वही थी मैं मारा चालू कर रहा है। लड़का पुराना कर बड़ा हुआ है, स्टाफ पर थे उसने शूटिंग दिखा रहा था, उसका मोबाइल भी छिंदा रहे था हमने, और हमारे थाने में गए। थाने में जाए बात उन्होंने हमको नाक पर से पूछा लिया खून है, तो पूरा खून निकला, चप्पल पर खून है, चप्पल पर नाक पर पूरा लगाम है, लगाम मारे उन्होंने भेजी गए। यहाँ पर मोबाइल भी जब्त कर लिया हमारे, रिपोर्ट निकाल रिपोर्ट भी लेने वाले किसी कॉन्टेक्ट नहीं बोले, करने नहीं दिया किसी नहीं बोले। शराब पीवे रहते हो सर, चौबीस घंटे जब भी आएंगे दारू पिए रहेंगे, किसको बैंक पर आते हो? और हमारे एस पी साहब के बाद आए विरोध देने के यहाँ एस पी साहब ने बोले आप बोले लिख के लाइए बोले आप बोले हम बोले हम कार्रवाई करेंगे। सर दुकान है पूर्णनगर से बैठा, मैं पूर्णनगर स्टॉप से अवसर साहब ने मेरे सामने इनको मारे बेकसूर मारे, बंडे लेके आगे गाड़ी खड़ी थी साइड में दबा के बोले महीना ला बोले 500 रुपये महीना, तो
मेरा मोबाइल भी छिंदा ले थे उन्होंने, मारे दो झापड़ा मारा, इनको बहुत मारे। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा, विसाव्यानंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे, वळूया उर्वरित घडामोडींकडे। अमरावती महापालिकेत अग्निशामक यंत्र लावलेत खरे, परंतु ते फक्त शोभेची वस्तू ठरत आहेत, कारण हे यंत्र कालबाह्य झाले आहेत। एखादी अनुचित घटना घडली तर हे यंत्र वेळेवर कामात येणारे नाहीत। शहरातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अग्निशामक यंत्र लावणे जरूरी आहे, परंतु काही कार्यालयांमध्ये हे यंत्र आहे पण ते फक्त शोभेची वस्तू म्हणून लटकलेले असतात। याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपली महानगरपालिका। ही जी महानगरपालिका स्वतः शहराचे अग्निशामक यंत्रणा सांभाळते, परंतु हीच यंत्रणा अर्थात महानगरपालिका का जी स्वतः विविध उपाययोजना राबवत असते, परंतु ते म्हणतात ना की दिव्याखालीच अंधार असतो, तोच हा प्रकार। अमरावतीची ही महानगरपालिका यात जे अग्निशामक यंत्र लावले यात ते फक्त नावाचेच, या यंत्राची समाप्ती दिनांक केव्हाची संपली आहे, परंतु त्या जागी नवीन यंत्र बसवण्यात आले नाही। आता आपणच सांगा की या महानगरपालिकेत हजारोच्या संख्येने नागरिकांचे, नगरसेवकांचे, अधिकाऱ्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे असे सर्व मिळून हजारो लोक या महानगरपालिकेत असतात, परंतु जर का एखादी अघटित घटना घडली तर काय कराव हा प्रश्न पडणारच। कारण की हे जे आपण यंत्र पाहत आहात यावर स्पष्ट दिसते की या यंत्राची समाप्ती अवधी केव्हाची संपली आहे। सांगा आता काय कराव। शहरातील प्रथम नागरिकांचा कक्ष अर्थात महापौर साहेबांचा इथे लावलेल्या यंत्राची सुद्धा अवधी संपली आहे, सोबत मनपा आयुक्तांच्या इथे सुद्धा यंत्राची अवधी संपली। असे आहे आपल्या यंत्रणेचे नियोजन अर्थात महापालिकेचे। आपण सांगा की जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न पडणारच। श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज युवा मंडळातर्फे श्री सहस्त्रार्जुन महाराजांची जयंती साजरी करण्यात आली, यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन शास्त्रीय समाज युवा मंडळातर्फे श्री सहस्त्रार्जुन महाराजांची जयंती साजरी करण्यात आली, या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। ही शोभायात्रा शहरातील विविध मार्गात जाऊन शहर भ्रमण केले। यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले। कौंडण्यपूर येथे कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते, गेल्या 421 वर्षांची ही परंपरा आहे। विविध दिंड्या कौंडण्यपुरात येतात, त्यांचं रिंगण कुरा येथे 25 नोव्हेंबरला होणार आहे, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। आज 9 वर्ष झाले रिंगण सोहळ्याचे जुळले, मी पण 9 वर्षापासून रिंगण सोहळ्याच्या या सगळ्या कार्यक्रमात सहभागी आहोत। आम्ही तिघे जण आयोजन समिती असतो, रंगराव महाराजांच्या प्रेरणेने काम करतो, शिवराया पण गेल्या 3-4 वर्षापासून आमच्याशी जुळलेल्या आहेत आणि दिवेसारखी सातत्याने काम करतो।
आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कार्तिकी निमित्त कोंढणीपूर येथे मागील कित्येक वर्षापासून म्हणजे साधारणतः आम्ही ही माहिती जमा करायचा प्रयत्न केला तर साधारणतः मागचे 400 वर्षापासून कार्तिकीची यात्रा कोंढणीपूरला भरत असते आणि कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिथे दहीहंडी असते आणि या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आपल्या विदर्भाच्या पंढरपुरात आई रुक्मिणीचं माहेरघर अशा पावन भूमीमध्ये आपल्या परिसरातील वेगवेगळ्या गावावरनं मोठ्या प्रमाणावर पालख्या त्या त्या गावच्या दैवताच्या पालख्या कोंढणीपूरला येत असतात तर साधारणतः अमरावती यवतमाळ वाशिम या भागातून म्हणजे पश्चिम विदर्भात काही पालख्या येतात काही पालख्या वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा तिकडनं येतात पण जास्त प्रमाणावर पालख्या ह्या साधारणतः अमरावती भागातनं कोंढणीपूरकडे मार्गक्रमण करत असतात आणि दहीहंडीचा कार्यक्रम हा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस आधी या पालख्याचं साधारणतः पुऱ्यावरनं मार्गक्रमण कोंढणीपूरकडे होत असतं म्हणून 9 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे आषाढी एकादशीची वारी ही पंढरपूरला होते आणि आषाढी एकादशी निमित्त ज्या गावोगावच्या पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण देशभरातून पालख्या पंढरपूरला जातात त्याचं एक दिवस आधी एकादशीच्या एक दिवस आधी वाखरीला रिंगण होतं अशी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे एवढं मोठं नाही पण त्या धर्तीवर आपण याला विदर्भात पंढरपूर म्हणतो रुक्मिणीचं हे माहेरघर आहे तर त्या धर्तीवर आपल्या या कोंढणीपूरच्या दहीहंडीच्या आदल्या दिवशी एक रिंगण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनाला धडक देणार आहे. विद्यार्थी शिक्षक व शिक्षण याविषयीचे प्रलंबित प्रश्न शासनासमोर मांडण्यात येणार आहेत. 8 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान भव्य मोर्चा काढला जाणार आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समिति आज महाराष्ट्र 18 संघटनांचे प्रतिनिधि आम्ही या ठिकाणी आलो आणि अमरावती जिल्ह्यातील विजय नकाशे या आमच्या बांधवावर जो आत्महत्या करण्याचा प्रसंग आला त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन आणि त्यांचं सांत्वन आम्ही केलं आणि दुपारी 12 वाजेपासून सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची या ठिकाणी चर्चा घेऊन आणि या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून 2 तासापासून चर्चा आम्ही करतो. जोपर्यंत या घटनेला न्याय मिळत नाही या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत समन्वय समिती ही आक्रमक भूमिका घेऊन येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड असं मोर्चाचं आयोजन करण्यासंदर्भात आज चर्चा करण्यात आली. थोड्याच वेळामध्ये मोर्चाची तारीख आणि पुढील नियोजन ठरवलं जाणार आहे परंतु या महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षकांवर जे अशैक्षणिक कामाचा बोजा लादून आणि असे किती विजय नकाशे सरांसारखे आत्महत्येला प्रवृत्त केले जाणार त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत समन्वय समिती शांत बसणार नाही आणि आंदोलन तीव्र केलं जाईल. अमरावती शहराची ट्रॅफिक यंत्रणा किती खालवली आहे हे आपल्याला या स्थितीवरून लक्षात येईल. शहरातून निघालेल्या शोभायात्रेदरम्यान वाहतूक कशी कोलमडली होती हे बघा. अमरावतीची ट्रॅफिक व्यवस्था किती दयनीय झाली आहे याचे उत्कृष्ट उदाहरण बुधवारी सकाळी जलाराम जयंतीच्या शोभायात्रेत दिसून आले. जलाराम भक्तांनी मोठ्या उत्साहाने शिस्त पद्धतीने शोभायात्रा काढली. शेकडो स्त्री पुरुष मुले मुली सुंदर वस्त्र घालून शोभायात्रेत त्यांनी भाग घेतला. श्याम चौकात बँड फटाके तुतारी या गजरात रॅलीचं स्वागत केलं तेव्हा जवळपास 10 शिपाई सोबत एक महिला व एक पुरुष इन्स्पेक्टर सुद्धा बंदोबस्तात उभे होते. तरीही वाहतूक कोळंबली आहे हे वळविणे किंवा थांबून ठेवणे हे त्यांच्या लक्षात आले नाही. ही धार्मिक शोभायात्रा आहे परंतु एखादी जर राजकीय पक्षाचा मोर्चा असता संपूर्ण ट्रॅफिक या अधिकाऱ्यांनी रोखले असते असे शोभायात्रा पाहणाऱ्यांचे म्हणणे यावेळी कानावर ऐकू आले.
अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे, गाऱ्हाणं मांडलं आहे. अचलपूर तालुक्यातील 91 डीपी जळाल्या, त्यामुळे पिकांना पाणी देण्याची सोय राहिलेली नाही. एरवी भारनियमन व त्यामध्ये हे संकट याबद्दल निवेदन देण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन दिलं गेलं. अमरावती शहरात नवीन व्यवसायामध्ये नियोजनाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही बैठक घेतली. यावेळी उद्योगांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अमरावतीत विविध उद्योग आणण्याकरिता आज तरी मानसिकता जवळपास सर्वांची सारखी झाली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचे संभागीय आयुक्त कार्यालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई सोबत एक महत्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. संभागात विविध उद्योग, मोठे उद्योग आणू इच्छिणाऱ्यांना आपण कसे निमंत्रित करून त्यांना व्यवस्था सुविधा देऊ शकतो याबद्दल विस्तृत विचार विनिमय करण्यात आले. आणि पिंडले यांनी पण जागेची मागणी केलेली आहे. कोण संकोच होण्याच्या दृष्टीने आपण जिल्हास्तर आणि विभाग स्तरावर म्हणजे आयुक्त महोदय तसंच पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित केली आहे. ती ही इन्फॉर्मेशन ग्राउंड लेवल अधिकाऱ्यांपर्यंतही आली. साधारणपणे विभागातील संघटनांचे सजेशन आलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉलिसी रिलेटेड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे, तर या सगळ्यांचा चौदा वर्षीय तबला वादक रूपक कोळंबकर याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल महापौरांनी त्याचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. या सोहळ्याला चेतन ठाकूर, अविनाश मार्डीकर आदी उपस्थित होते. आपण या मुलाला पाहत आहात. या मुलाला पाहून असं वाटते की मूर्ती लहान पण कीर्ती महान. अर्थातच या लहान वयात या मुलाला राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान मिळाला. अर्थातच नॅशनल चाइल्ड पुरस्काराने या मुलाचा राष्ट्रपतीने सन्मान केला आहे. हा मुलगा केवळ 14 वर्षाचा आहे, पण त्याच्यात अद्भुत तबला वादनामुळे त्याचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान आणि मलेशिया सिंगापूरमध्ये सुद्धा त्याचे तबला वादनाचे कार्यक्रम झाले. या त्याच्या कलागुणांचे कौतुक करत महापौरांनी या मुलाचे स्वागत सत्कार केले, यावेळी त्याची स्तुती सुद्धा केली. या कार्यक्रमाच्या वेळी चेतन ठाकूर, अविनाश मार्डीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. माझं नाव रूपक कोळंबकर. मला देशाचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते मिळाला आहे आणि मला खूप आनंद झाला. आणि समोर सुद्धा मी याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आणि या सगळ्याचे श्रेय मी माझ्या आई वडीलला देते. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.